नमस्कार मित्रों, मराठी महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी संग्राम रविश कुमार, नाम तो सुना ही होगा, म्हणजे नाव तर तुम्ही हे ऐकलंच असेल, मराठी असेल, हिंदी असेल, इतर कुठल्याही भाषेतल्या लोकांना रविश कुमार नवे नाही आहेत। 1986 साली NDTV शी ते जोडले गेलेत असं त्यांनी सकाळी सांगितलं। एक 24 मिनिटांचा व्हिडिओ रविश कुमार यांनी जारी केला आणि त्यामध्ये सर्व आठवणींना उजाळा दिला। NDTV मध्ये काय घडलं, कसे काम केलं, कुठून सुरुवात केली आणि तिथल्या लोकांसोबत कसे संबंध जुळले हे देखील त्यांनी सांगितलं। NDTV मध्ये कशा प्रकारे काम केलं जात होतं आणि मी कशा प्रकारे काम करत होतो हे देखील त्यांनी त्याच्यामध्ये रेखाटलं। शेवटी 2 मिनिटांसाठी ते भाऊ झाले। नमस्कार, मैं रवीश कुमार, असा आवाज तुम्हाला आता NDTV वर ऐकायला मिळणार नाही असं त्यांनी म्हटलं। त्यावेळी एक वेळा अतिशय मनामध्ये दुःख वाटलं, मात्र कुठेतरी रवीश कुमार यांच्यासारखे पत्रकार हे देश टिकवण्यासाठी, लोकशाही टिकवण्यासाठी खंबीर आहेत असं वाटतं आणि आमच्यासारख्या सामान्य लहान पत्रकारांना मोठी ऊर्जा मिळते। रवीश कुमार यांनी सकाळी 8 च्या आसपास एक 24 मिनिटांचा व्हिडिओ टाकला आणि त्यांनी सांगितलं की मैंने रिझाईन दिया आहे, म्हणजेच मी NDTV चा राजीनामा दिला आहे असं त्याचं टायटल होतं। आणि 24 मिनिटं त्यांनी NDTV शी घडलेल्या पत्रकारितेशी आणि त्यांनी कशाप्रकारे पत्रकारिता केली, देशभरामध्ये काय सुरू आहे हे त्यांनी परखडरित्या आणि कमी शब्दामध्ये 1986 ते 2022 पर्यंतचा प्रवास सांगितला, थोडक्यात सांगितला। त्यावर दीर्घ पद्धतीने किंवा मग दीर्घकाळ बोलेल असंही त्यांनी सांगितलंय। रवीश कुमार यांनी सकाळी 8 वाजताच्या आसपास व्हिडिओ टाकला, 24 मिनिटांचा व्हिडिओ होता। त्यावेळी रवीश कुमार यांचे चॅनलचे सबस्क्राईब होते 7,94,000। आत्ता आपण पाहतोय तर त्यांचे सबस्क्रायबर आहेत 10,01,000, म्हणजेच काही तासांमध्ये लाखो फॉलोअर्स रवीश कुमार यांचे वाढत आहेत। देशभरातील जे काही लोक आहेत, सामान्य नागरिक आहेत, ते रवीश कुमार यांना फॉलो करतायत। रवीश कुमार यांची पत्रकारिता करोडो लोकांना आवडत होती आणि रवीश कुमार यांनी NDTV का सोडलं ते नंतर विस्तारानं सांगणार आहेत। मागच्या काही दिवसापूर्वी NDTV चे 29% शेअर्स हे अडाणी ग्रुपनं खरेदी केले आहेत आणि मला वाटतं की आता अडाणी ग्रुपनं NDTV चॅनल टेक ओव्हर केलंय असं म्हणणं तरी काही हरकत नाही। आणि त्यामुळे अडाणी हे भारतीय जनता पार्टीचे जवळचे संबंधित असलेले नातेवाईक आहेत असं देखील म्हटलं तरी काही वावगं नाही। आणि मला वाटतं की रवीश कुमार यांच्यावर आता त्यांनी जसं सांगितलंय तसं काम करा अशा प्रकारचा दबाव टाकला जात असेल म्हणून रवीश कुमार यांनी पदाचा राजीनामा दिलाय। झुकले नाहीत, मैं झुकूंगा नाही अशा प्रकारचं रवीश कुमार यांचं हे काही स्टेटमेंट असेल किंवा मग हे काही हा काही निर्णय असेल तो आहे असं आपण म्हणू। रवीश कुमार यांनी त्यांच्या 24 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की NDTV मध्ये मी कशाप्रकारे जोडलं गेलो होतो आणि NDTV मध्ये काम करत असताना मला कशाप्रकारे जनतेने प्रेम दिलं, भरभरून प्रेम दिलं। NDTV मधल्या काही महिला कर्मचाऱ्यांनी देखील चांगली वागणूक दिली, त्यांच्यासोबत मी फार मिळून मिसळून राहिलो आहे आणि मला जे काही मिळालं आहे ते फक्त जनतेनं दिलं आहे असं त्यांनी म्हटलं आहे। NDTV मध्ये काम करत असताना मला ज्यावेळेस काम करायची संधी मिळाली त्यावेळेस मी देशहितासाठी कामं केली आहेत, देशासाठी कामं केली आहेत। आणि अलीकडच्या काळामध्ये मीडिया जो आहे तो कुठेतरी विकला गेला असं स्पष्ट रवीश कुमार यांच्या सांगण्यावरून बोलण्यावरून वाटतं, कारण लोकशाही भक्कम राहिलेली नाही असंही रवीश कुमार यांनी सांगितलं। कारण जी काही पत्रकारिता आहे ती पत्रकारिता गोदी बनत चालली आहे, म्हणजेच राजकीय क्षेत्रातल्या लोकांची हस्तक बनत चाललेत, कठपुतली बनत चाललेत, त्यांच्या गळ्यातील ताईत बनत चाललेत, अशा गोष्टी ज्या आहेत त्या रवीश कुमार यांनी बोलून दाखवल्या। आणि रवीश कुमार यांचं सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट म्हणजे येणाऱ्या काळामध्ये अशी पत्रकारिता जर कायम टिकून राहिली तर देशासाठी फार मोठा धोका आहे, धोक्याची घंटा आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। रवीश कुमार यांनी शेवटी देखील सांगितलं की माझ्यासारखे किंवा मग मला पसंत करणारे लोक या देशामध्ये आहेत आणि त्यामुळे लोकशाही टिकून आहे।
राज्यकर्त्यांचा जुल्म अत्याचार कितीही वाढला तरी मला वाटतं की लोक सहन करणार नाहीत, मला असा विश्वास आहे. आज जरी तुम्ही गोदी मीडियाला स्वीकारत असाल, त्यांच्यावर काही आरोप किंवा मग त्यांच्यावर काही आक्षेप, त्यांच्यावर काही प्रतिक्रिया प्रतिकार करत नसाल, तरी मला खात्री आहे, विश्वास आहे की तुम्ही एक ना एक दिवस त्या राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवाल आणि त्याच आशेनं मी काम करत पुढे जाईल, असंही रवीश कुमार यांनी सांगितलं आहे. रवीश कुमार यांची पॉप्युलॅरिटी करोडोंमध्ये आहे, फक्त लाखोंमध्ये नाही आहे. त्यांच्या बोलण्यांमधून मी एक एक शब्द त्यांचा ऐकलाय आणि मला वाटतं की तो एक एक शब्द असा साठवून ठेवण्यासारखा आहे. मी व्हिडिओ डाउनलोड करून घेतलेला आहे आणि कशा पद्धतीनं रवीश कुमार यांनी या सगळ्या गोष्टी मांडल्या आहेत त्या अतिशय धक्कादायक आहेत. एका वरिष्ठ पत्रकारांना, एका जनतेतील पत्रकारांना, जनतेशी नाळ जोडलेल्या पत्रकाराला सगळ्यात मोठ्या समूहाची म्हणजेच सॅटेलाइट आणि लोकांना ज्या टी व्हीवर पाहायला मिळतं त्याच्यावर विश्वास ठेवून जी काही जनता फॉलो करत असते, पुढे जात असते, अशा लोकांच्या स्क्रीनवर असणारा माणूस सटकन असा बाहेर यावा ही अतिशय धोक्याची घंटा आहे आणि भारतीय नागरिकांसाठी अतिशय धक्कादायक ही बाब आहे. रवीश कुमार यांचे फॉलोअर जरी मोठे असले, त्यांनी जरी राजीनामा दिला असला तरी हा भाग वेगळा आहे, मात्र रवीश कुमार यांना राजीनामा का द्यावा लागला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांनी अनेक गोष्टी बोलून दाखवल्यात आणि त्या अधोरेखित आहेत, सत्य आहेत आणि त्या काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहेत असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. शेवटी जाता जाता मला एवढंच सांगायचं आहे की रवीश कुमार यांनी सांगितलं की माझे जे सहकारी होते त्यांचा माझा जिवाळा एवढा वाढला होता की बस विचारू नका, त्यांची काम करण्याची पद्धत, माझी काम करण्याची पद्धत आणि मी नेहमी सगळ्यांना सोबत घेऊन पुढे गेलो आहे आणि मलाही सगळ्यांनी सांभाळून घेतलं आहे. मी कुठं चुकत असेल तर मला प्रेमानं सांगितलं आहे, त्या चुका दुरुस्त करायला संधी दिली आहे आणि मी त्या संधीचं सोनं केलेलं आहे. माझ्यासारखे पत्रकार फार कमी आहेत असं त्यांना वाटलं आहे, कारण देशामध्ये ज्या काही राज्यकर्ते आहेत आणि ज्या राज्यकर्त्यांच्या इशाऱ्यावर पत्रकार काम करतायत त्या पत्रकारांची फार वाईट परिस्थिती होऊ शकते असंही त्यांनी म्हटलंय. जे काही आता अभ्यास करतायत, जे शिकतायत, पत्रकारिता क्षेत्रामध्ये येणार आहेत, अशा तरुणांसाठी फार धोक्याची घंटा आहे. ते जरी पत्रकारिता क्षेत्रामध्ये आले तरी मला वाटतं की अशा पद्धतीने जर मीडिया राहिला तर त्यांना देखील गुलामी करण्याचीच वेळ येऊ शकते असं रवीश कुमार यांनी म्हटलंय. नमस्कार, मैं रवीश कुमार. आपका अंदाजा सही है कि क्या कहने जा रहा हूँ, लेकिन गुजारिश है कि जो भी कह रहा हूँ उसे धीरज के साथ सुनिएगा. भारत की पत्रकारिता में स्वर्ण युग तो कभी था भी नहीं, लेकिन आज के दौर की तरह भस्म युग भी नहीं था. भस्म युग से मेरा मतलब है जहाँ इस पेशे की हर अच्छी बात तेज गति से भस्म की जा रही हो. यह दिन भी आना ही था. इस देश में अलग अलग नाम वाले अनेक चैनल हो गए हैं, मगर सब हैं तो गोदी मीडिया ही. उसका परिवेश, उसका इकोसिस्टम, पत्रकारिता का और माहौल सब खत्म कर दिया गया है, मगर पत्रकारिता करने और कराने का दावा भी सब कर रहे हैं. खासकर वो भी कर रहे हैं जो उसी सत्ता का हिस्सा माने जाते हैं, उसी के रूप में देखे जाते हैं, जिसकी ताकत से हर दिन पत्रकारिता इस देश में कुचली जा रही है. आज के दिन किसी एक व्यक्ति का नाम लेना मुश्किल हो रहा है, तब जब आपके पेशेवर जीवन में अनेक लोगों का हाथ हो, कैसे एक का नाम ले सकते हैं. मैं जानता हूं कि पूर्व सहयोगी, मौजूदा सहयोगी सब मुझ में अपना हिस्सा देखते हैं, और वो सही भी है. मुझे सभी से कुछ ना कुछ मिला है, मैं सबका ही आभारी हूं. इसलिए एक का जिक्र कर बाकी को छोड़कर आप न्याय नहीं कर सकते. फिर कभी विस्तार से NDTV की बात करूंगा, लोगों के बारे में और NDTV के बारे में, डॉक्टर रॉय, राधिका रॉय के बारे में भी. संसाधनों की हमेशा मेरे पास कमी रही, मगर आप सभी ने मिलकर पूरी कर दी. सिर्फ इसलिए कि प्राइम टाइम में जो भी जाए ठीक से जाए, वो मेरा नहीं आपका प्राइम टाइम था. कभी खराब शो कर दिया तो आपने अपनी निराशा बताने में कोई संकोच नहीं की. आप वाकई लाजवाब हैं. दर्शक ही मेरे नियमित संपादक हैं, निरंतर संपादक हैं आप दर्शक मेरे. जब लोकतंत्र में एक भी संस्था नजर नहीं आ रही थी, अदालतें कमजोर नजर आ रही थी, आ रही हैं, आप दर्शक नजर आ रहे थे. आज के दौर में आप ही पत्रकारिता के सबसे बड़े संस्थान हैं.
पत्रकारिता अब संस्थानों में नहीं बची है, आप जैसे दर्शकों के बीच बची हुई है, जिनकी मदद से आज पत्रकार सवाल पूछ रहे हैं, यही आपका इस वक्त में सबसे बड़ा योगदान है। एक YouTube चैनल बनाया है रवीश कुमार ऑफिशियल, और Facebook पेज भी है रवीश का पेज, इसे सब्सक्राइब कीजिएगा। अब मैं YouTube पर ही नजर आऊंगा, NDTV इंडिया पर नहीं। मैंने इस्तीफा दे दिया है। नमस्कार, मैं रवीश कुमार अब आपको उस चैनल पर सुनाई नहीं देगा। नमस्कार, मैं रवीश कुमार। रवीश कुमार यांची पॉप्युलरिटी फार मोठी आहे, मात्र रवीश कुमार यांच्या बोलण्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही। एखाद्या ज्येष्ठ पत्रकाराला अशा प्रकारे, म्हणजे रवीश कुमार एकटेच नाही आहेत की ज्यांनी राजीनाम्यातून बाजूला झालेले आहेत, अजित अंजुम असतील, अभिसार शर्मा असतील, पुण्यप्रसून वाजपेयी असतील, असे अनेक पत्रकार आहेत ज्यांना विकत घेतलं जाऊ शकत नव्हतं म्हणून त्यांनी थेट राजीनामा देऊन बाहेर आले, विकत घेण्याचा प्रयत्न केला, दंडामूर्ती करण्याचा प्रयत्न केला, दावण्याचा प्रयत्न केला, मात्र ते सहन केलं नाही आणि त्यांनी थेट बाहेरचा रस्ता धरला। राजीनामा तोंडावर मारून रवीश कुमार यांच्यासारख्या पत्रकारांनी अनेक वेळा चॅनलला त्यांची जागा दाखवून दिलेली आहे। लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार आहे, त्याच पद्धतीनं सगळे पत्रकार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर येत आहेत आणि त्यांचं आपण जाहीरपणे स्वागत करूयात, लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न करूयात। रवीश कुमार सोबत, यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहूयात, सर्व पत्रकारांसोबत खंबीरपणे उभे राहूयात, जे लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी पुढे येतील। यावर तुम्हाला काय वाटतं तुम्ही आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळत राहतील। हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा। धन्यवाद। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी मराठी महाराष्ट्रला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।